संपूर्ण जगातल्या पहिल्या खुर्चीचा पहिला संदर्भ इजिप्त मध्ये असं सगळेच म्हणतात. खुर्ची मध्ये खूप पॉवर आहे. पण आज आपण पाहूया या पॉवरफुल खुर्चीची गोष्ट. आपल्या सर्वसामान्यांच्या कुटुंबातली एक अत्यंत गरजेची वस्तू म्हणजे ही खुर्ची. पारशी शब्द कुर्सी चा अपभ्रंश होऊन आपण हिला केली आहे खुर्ची. पण याचा इतिहास काय सांगतोय ऐकायचंय तुम्हाला? मग पटकन आपापल्या खुर्चीत बसा आणि हा इंटरेस्टिंग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण एक मिनिट, मी खुर्चीबद्दल का बोलते आहे आज? कारण आज आमच्याकडे आली आहे वर्क फ्रॉम होमची एक स्पेशल ऑफिस चेअर. आधी आपण त्याचं अनबॉक्सिंग करूया आणि मग पाहूया या खुर्चीची उत्क्रांती कशी झाली. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना. अच्छा, डिझाईन बाय इंडिया, मेड इन चायना असं आहे का? म्हणजे ते आयकिया सारखं. आयकिया सारखं, ठीक आहे. ऍपल सारखं म्हणता येईल ना? आयफोन सारखं. डिझाईन बाय इंडिया असं लिहिलेलं आहे. लिहिलंय ना इथं? डिझाईन बाय इंडिया, मेड इन पीआरसी. अच्छा, कंट्री ऑफ ओरिजिन तर इंडियाच आहे, पीआरसी कुठे दिसत आहे तुम्हाला? लिहिले ना, सेमच आहे. ग्रीन सोलच्या खाली जस्ट मोठ्या अक्षरात ग्रीन सिलचा सोलचा सिम्बॉल आहे. अच्छा, ओके, हे ग्रीन सोलचा सिम्बॉल आहे. डिझाईन बाय इंडिया, मेड इन, म्हणजे का हो, हे इंडिया, चायना यांचं सगळं एकत्रच आहे. मार्केटिंग आणि इथे काहीतरी एक आहे ना, हे माहिती. अनबॉक्सिंग करतो म्हणजे काही डिफेक्ट वगैरे असेल ग्रीन सोल, तशी चांगली कंपनी आहे. पुरींना अजून माहितीच नाहीये काय आलेलं आहे. काय असेल का तनू याच? काय आलंय? बाबांचं काढता येते भाई. तुला मिळणार आहे यातलं काय काय आहे ते? केस बाजूला का डोळ्यावरचे तन्वी? प्लास्टिक फायबर नाही आहे म्हणजे नाही ग राणू, बाबांनी वाजवून पाहिलं की ते फायबर तर नाही ना. हे काय आहे? ओके, ते जिथून आपण त्याला असेंबल करणार आहे. आहे ना मजबूत? दम लागला, जरा जास्तीच मजबूत आहे. हे ग्लोव्ज आहेत फिटिंग करताना घालण्यासाठी. मॅनेजर हँडल्स आहे.
म्हणजे राईट आणि लेफ्ट असं का? आर 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 पण कलर छान वाटत आहे मला. आधी असं वाटत होतं ही घर काय आवडलं यांना. त्याच्यावरती एल आहे. एल म्हणजे लार्ज नाही आहे, लेफ्ट. ह्या दोघींची इथे मस्ती सुरू आहे. तुम्हाला तर दमच लागला. मग काय वजन खूप आहे. त्या मुलाने तर इतक्या रागारागात ठेवलं ते मगाशी. मी त्याला म्हंटल बाबा थोडं आत घेता का दादा. पण म्हणजे व्हील्स कशा त्या मग? व्हील्स त्या बॉक्स मध्ये असतील. पण आहे त्या बॉक्स उघडू ओके आहे का सगळं पाहू आणि मग लावल्यावर दाखवू. आणि मग लावल्यावर दाखवू. एलन की आहे. हे स्क्रूज आहे त्याचे. रॉड आहे. आता मॅन्युअल पाहत पाहत हे सगळे पार्ट्स असेंबल करतो आणि खुर्ची नेमकी कशी आहे हे तर तुम्हाला दाखवतोच. पण त्यापूर्वी ऐकूया माझ्या डोक्यात फिरलेल्या चक्रातून निघालेली माहिती. खुर्चीची जगात झालेली उत्क्रांती. संपूर्ण जगातल्या पहिल्या खुर्चीचा पहिला संदर्भ इजिप्तमध्ये सुमारे 5800 वर्षांपूर्वीचा आला आहे. म्हणजे खुर्चीचा शोध इजिप्शियन कारागिरांनी लावलेला आहे. आधीच तयार असलेल्या बेंचला त्यांनी बॅकरेस्ट दिलं आणि त्यापासून खुर्च्या तयार केल्या. पुढे मग जे भिंतीतले कपाट आहे त्याला हँडरेस्ट दिले, त्यापासून खुर्च्या तयार केल्या. मध्ययुगात मात्र या दोन्ही प्रकारच्या खुर्च्यांमध्ये जर अशा सुधारणा झाल्या. वेलबुटीदार भरजरी कापडाने वा मखमली कापडाने या सजवलेल्या असायच्या, त्यामुळे त्या खुर्च्या राजासनाप्रमाणे भासत. 14व्या शतकामध्ये युरोपीय देशातून तत्कालीन वास्तुरचनेशी मेळ घालणाऱ्या खुर्च्या वापरात आल्या. परंतु पुढे 17व्या शतकात मात्र खुर्चीच्या आकार प्रकारात खूपच नाविन्यपूर्ण बदल झाले. याच सुमारास पोर्तुगीजांनी भारतातून नेलेल्या वेताच्या खुर्च्या युरोपीय देशात बऱ्याच लोकप्रिय ठरल्या आणि त्यांचा प्रभाव सरळसोट पद्धतीच्या पाश्चिमात्य खुर्च्यांवर पडला. आराम खुर्चीची आता निर्मिती झाली होती. हे आहे 18व शतक. आराम खुर्चीच्या पाठीला, बैठकीला व हातांना गाद्या वापरीत. 19व्या शतकात खुर्चीच्या निर्मिती तंत्रात्मक बरेच बदल झाल्यामुळे खुर्चीच्या आकार प्रकारात झपाट्याने विविधता आली. खुर्चीच्या बैठकीत मग स्प्रिंगचा वापरही होऊ लागला. आणि मग काय, सलूनपासून तर वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये, आईस्क्रीम पार्लर्समध्ये सगळीकडे या स्प्रिंगच्या खुर्च्या प्रचलित झाल्या. मग ही इतकी प्राचीन खुर्ची आपल्या देशात आली कशी? तर आधुनिक खुर्चीचा प्रवेश मात्र भारतात युरोपियन लोकांच्या आगमनाबरोबर झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर सुशिक्षित समाजात खुर्ची व गृहसजावटीला आवश्यक अशा
तत्सम फर्निचरचा वापर रूढ झाला. खुर्ची या प्रकारात मग आराम खुर्ची, मेज, टेबल, बाक, सोफा इत्यादींचा समावेश ते लोक करत होते. आकर्षक सोफा हे खुर्चीचेच अद्ययावत स्वरूप होय. पोलाद, वेत, बांबू, प्लास्टिक, फोम, रबर, रेक्झिन, लॅमिनेटेड शीट्स, आकर्षक कापड अशा कितीतरी माध्यमांचा वापर करून आज नाना प्रकारच्या खुर्च्या बाजारात मिळतात. जुन्या नक्षीकामातील सौंदर्याची जागा आता खुर्चीचा सुंदर आकार, आरामदायी रचना, मनमोहक रंग आणि सुटसुटीतपणा यांनी घेतली आहे. आणि या संपूर्ण उत्क्रांतीमध्ये व्हीलचेअरचा शोध हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आपण मानायला पाहिजे. वृद्ध लोक, लहान मुलं यांसोबतच दिव्यांगांसाठी हे आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहण्याचं वरदान ठरलं आहे. सेल्फ प्रोपेलिंग व्हीलचेअर म्हणजे स्वतःच हाताने ढकलू शकणाऱ्या ज्या व्हीलचेअर्स आहे त्याचा 1655 शोध लागला आहे. ऑलिम्पिक्सचे जे पॅरालिम्पिक्स आहेत त्यामध्ये झळकत आहेत. भारतसुद्धा यामध्ये मागे नाही आहे. या आहेत दीपा मलिक, गोळाफेकसाठी या खेळतात. हे आहेत अमित कुमार, क्लब थ्रोवर हे आहेत. त्यानंतर पुढचे आहेत फरमान बाशा, हे पॉवेलायटर आहेत. आणि याचसोबत पूजा राणी आर्चरीमध्ये, किंवा असे अनेक खेळाडू आहेत जे भारताचं नाव जगभरात उंच करत आहेत. आपल्याला जिथे व्हीलचेअर असिस्टन्स असतो तिथे आपल्याला हे साईनसुद्धा पाहायला मिळते. पण यासोबतच पालकांनासुद्धा खुर्चीच्या उत्क्रांतीचा खूप फायदा झाला आहे. तो कसा? तो असा, कारण मी विचार करते बापरे, ह्या सगळ्या चेअर्स जर अशा पद्धतीने उत्क्रांत झाल्या नसत्या तर आमचं पालकत्व खरंच खूप कठीण झालं असतं. कारण ह्या दोघी दोघी असल्यामुळे तर ह्या रॉकिंग चेअर असो, कॅरीकॉट असो, बाबा गाडी असो, ह्या सगळ्यांनी आम्हाला खूप साथ दिली आहे. हे आहे जपानमधलं व्हॅक्सिनेशन क्लिनिक. तिथल्या चेअर्स, तिथल्या ज्या आपल्या ट्रॉलीज असायच्या त्याला पण मुलांसाठी वेगळी छोटी चेअर लावलेली असायची वरती. तर ह्या सगळ्या आठवणी ह्या एका चेअर ह्या विषय म्हणजे खुर्ची या विषयाशी निगडीत माझ्या होत्या. म्हटलं चला तुम्हाला पण जुने फोटोज दाखवूया आणि दाखवूया की ह्या खुर्चीच्या एक एक प्रकाराचा आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे. आपण खरं एवढ्या बारकाईने कधी त्या विषयाकडे पाहिलंच नसते. आणि लहान मुलं जेव्हा स्वतःहून खुर्चीवर चढतात ना तेव्हा पूर्ण घरादाराला त्याचा एक वेगळाच आनंद होतो. रेवा, तन्वी आणि खुर्ची ह्याचा जर विचार केला तर जास्त फोटो हे एअरपोर्टवरचे, फ्लाईटमधले, हा फोटो स्वीडन एम्बसीचा आहे. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या त्यांच्या खुर्च्या आणि ह्या आठवणी. फ्लाईटमध्ये तर एकदा टेक ऑफ झालं की त्या खुर्चीवर त्या नीट बसतच नव्हत्या, कायम त्या एन्जॉय करायच्या. मग ती खुर्ची भारतातली असो की विदेशातली, ती खुर्ची घरातली असो की हॉटेलमधली, ती खुर्ची आमच्या घरची असो की शेजारच्यांच्या घरची, ती खुर्ची नुसती बसण्याची खुर्ची असो की जेवण करण्याची खुर्ची, ती खुर्ची रेल्वेतली असो की ती खुर्ची कारमधली असो, ह्या प्रत्येकच खुर्चींनी आम्हाला खूप छान छान आठवणी दिल्या आहेत आणि खूप छान साथ दिलेली आहे. ह्या खुर्च्या ज्या आहेत ना त्या फ्रँकफर्ट एअरपोर्टवरच्या आहे. मी स्वीडनला जेव्हा पहिल्यांदा गेली तेव्हा छोट्या मुलांसाठी छान आकर्षक खुर्च्या तिथे ठेवलेल्या आहेत. म्हणजे कितीतरी विविध प्रकारच्या खुर्च्या आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्यांसाठी पण विविध प्रकारच्या खुर्च्या आज पूर्ण जगभर पसरत आहेत. आणि कोविडनी तर एक वेगळंच वरदान मार्केट क्षेत्राला दिलं आहे, ते म्हणजे वर्क फ्रॉम होम. घरून जे काम करतात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खुर्च्या, म्हणजे इतक्या सगळ्या प्रकारांमध्ये वर्क फ्रॉम होमची खुर्ची हा एक नवीन प्रकार आता उदयाला आलेला आहे. हे सगळे फोटो पाहताना मला जाणवलं खरंच खुर्ची ही आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे ना. खुर्चीचा मोह कोणाला नाही आहे हो. कुठेही आपण गेलो की पटकन पाहतो खुर्ची बसायला मिळेल का, असेल खुर्ची तर पटकन त्यावर बसतो. रेवा आहे एअरपोर्ट लॉन्जमधल्या चेअरमध्ये मस्त आराम करतानाची. असे वेगवेगळे फोटोज त्यांचे आहेत ज्यांनी मला खुर्चीबद्दल आता खूपच उत्सुकता निर्माण झाली होती. फ्लाईटमधले त्यांचे फोटो किंवा कुठे वेटिंग एरियामधले फोटो, सगळीकडे खुर्चीवरच. हा आहे हा रेल्वेतला फोटो आहे. नागपूरला आम्ही रेल्वेने जात होतो तेव्हाचा. मग त्या खुर्च्यांवर त्या झोपायच्या, खेळायच्या, गमती जमती करायच्या, गाणे म्हणायच्या. हा धाराशिवचा फोटो आहे केक कटिंगचा. हा आमच्या पुण्यातल्या घरचा फोटो आहे फळ खातानाचा. तर अशा वेगवेगळ्या आठवणी तुमच्यासोबत शेअर करताना मला खरंच खूप आनंद झाला आहे. आणि आता जेव्हा मी जुने फोटोज पाहते ना तेव्हा मलाही जाणवते अरे वा, आपल्या मुली खरंच खूप मोठ्या झाल्या आहे. कारण चेहऱ्यांमध्ये खूप फरक झाला आहे त्यांच्या.
उंची तर सोबत वाढलीच आहे, पण त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास या खुर्चीमुळे येतो हे माझं ठाम मत आहे. की त्या स्वतः खुर्चीत बसतात, स्वतः स्वतःला तिथे काय म्हणता येईल त्याला प्रेझेंट करतात, हा एक त्यांना कॉन्फिडन्सच देतो. खुर्ची हा विषय खूप मोठा आहे, हा विषय खूप खोल आहे, ह्यावर आपण बरंच बोललेलो आहे. आणि इतके दिवस वेगवेगळ्या खुर्चींवर बसून मटकणाऱ्या या मुली आता शाळेत जाऊन बसणार आहे वर्गातल्या खुर्चीत. त्यांचा तो अनुभव कसा असेल तो मी तुम्हाला नक्की सांगेल. पण चला आता पटकन पाहूया साहेबांची असेंबल झालेली चेअर. ग्रीन सोल मॉन्स्टर अल्टिमेट सिरीजमधली ही चेअर आहे आणि कंपनीकडनं याला 3 वर्षाची वॉरंटी कव्हर करणार आहे म्हणजे कंपनी. त्यामध्ये मग फंक्शनल डॅमेज जर काही असेल, याचं रिक्लायनिंग जर नीट होत नसेल, रोटेशन नीट होत नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये कव्हर केल्या जाणार आहेत. मला मुळात ह्याचा शेप, ह्याचा कलर एवढा आवडला नव्हता, पण 3 वर्षाची वॉरंटी पाहिल्यावर मी जरा खुश झाली आहे. पण माझा काय संबंध आहे ना, खरं बसून काम तर ह्यांनाच करायचं आहे त्याच्यावर. पाहूया आता यांचं मत काय आहे ह्या ऑफिस चेअरबद्दल. कसं वाटत आहे? आता खुर्ची झाली, खुर्ची खरेदी, खुर्ची खरेदी. आता काही नाही ना, आराम करायचा. खरं 40 अजून जवळ आली नाही आहे, पण हे म्हणतात ना 40 वर्षाचं जीर्ण शरीर, तर त्या जीर्ण शरीराला त्रास होऊ नये, पाठीच्या मणक्याला त्रास होऊ नये म्हणून बोलवली आहे ही ग्रीन सोल मॉन्स्टर ऑफिस चेअर. ते हाताचंही दाखवाल ना एकदा, काय काय करताय तर ॲडजस्टमेंट. ओके, खाली पण कॅप्टन सीटचं फिलिंग येतं, म्हणजे ते पूर्ण असं पॅडिंग आहे इथे. गुड, थँक्यू व्हेरी मच. कशाबद्दल? व्हिडिओग्राफी केल्याबद्दल. अच्छा, बर बर. तर अशी ही खुर्ची चेअर. कदाचित इंग्रजीतला चेअरमन हे पदनाम चेअर या इंग्रजी शब्दावरूनच घेतलेलं असेल, हो ना? सभा संमेलनं, विधिमंडळं, राजदरबार, सभापती, अध्यक्ष, राजा राणी, इतकंच काय नवरा नवरी यांच्यासाठी ऐश्वर्य द्योतक, भव्य व कलात्मक अशा खुर्च्या वापरण्याची पद्धत आजही तितकीच प्रचलित आहे. सौंदर्य आणि उपयुक्तता या दोन्ही अंगांनी खुर्ची या फर्निचर प्रकाराचा सतत विकास होत आला आहे आणि तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्याच कुटुंबात ती एक गरजेची वस्तू बनलेली आहे. आजची खुर्ची तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हाला कोणती खुर्ची आवडते हे पण मला ऐकायचं आहे. पुन्हा भेटू एका मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.